भगवत गीता अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग दिव्य ज्ञान श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्वानहमव्ययम् विवस्वान् मन वे प्राह मनुरिक्ष्वा कवे अब्रवीत। भगवान श्री कृष्ण म्हणाले मी या अवयी योगा विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकुलाला केला। तात्पर्य या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकांतील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो। विशेषतः सर्व ग्रह लोकांतील राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते। यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे। भगवतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान म्हणून जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रहलोकांचे शासना अध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान शिक्षण संस्कृती आणि भक्ती यांद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत। दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित असते जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येते। वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात। तो सौरमंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे। ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की यच शुरेश सविता सकल ग्रहाणां राजा समस्त सुर मूर्तीरशेष तेजहा यशस्या यज्ञया भ्रमति सन् संभृतकालचक्रो गोविंदम आदिपुरुषं तमः भजामि। भगवान ब्रह्मदेव म्हणाले मी आदिपुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो। सूर्यदेव भगवंतांच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो। सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यग्रहांवर राज्य करतो। सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो। तो श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वानाला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरिता आपला पहिला शिष्य केले। म्हणून गीता हा क्षुद्र सांसारिक पंडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रमाणित ग्रंथ आहे। महाभारतामध्ये गीतेचा इतिहास आपल्याला पुढील प्रमाणे आढळतो। त्रेत्रायुगादो चततो विवस्वान् मनवे ददो मनुश्च लोक ब्रूतेर्थ सुताय इक्ष्वाकवे ददो इक्ष्वाकुनाच कथितो व्याप्य लोकानवस्थितः। त्रेत्रायुगांच्या प्रारंभी भगवंतांशी असणाऱ्या संबंधांविषयीचे हे विज्ञान विवस्वानाने मनूला सांगितले। मानवजातीचा जनक मनू याने हे विज्ञान आपला पुत्र व पृथ्वीचा अधिपती महाराज इक्ष्वाकुला प्रदान केले आणि महाराज इक्ष्वाकू हा प्रभू श्री रामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचा पूर्वज होता। म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे। 432,000 वर्षे चालणाऱ्या वर्तमान कलियुगातील नुकतीच 5,000 वर्षे संपली आहेत। यापूर्वी द्वापार युग होते आणि द्वापार युगापूर्वी तेत्रायुग होते। याप्रमाणे सुमारे 2005 वर्षापूर्वी
मनुने भगवद्गीता आपल्या पुत्र आणि शिष्य पृथ्वी लोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकुला सांगितले। वर्तमान मनुचे आयुष्य सुमारे 3053000 इतकी वर्ष आहे आणि त्यापैकी 1204000 वर्षे व्यतीत झाली आहेत। भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनुच्या जन्मापूर्वी गीता सांगितली हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान 1204000 वर्षापूर्वी गीता सांगण्यात आली आणि मानवी समाजात गीता 2000000 वर्षापासून म्हणजेच 2000000 वर्षापासून अस्तित्वात आहे। 5000 वर्षापूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली। प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे। सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सूर्य सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकही होत आहे। भगवद्गीता ही वेदांप्रमाणेच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषेय आहे। ज्याप्रमाणे मानवी भाषा वाचून वेदांचा स्वीकार जसा आहे तसा केला जातो त्याचप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताशिवाय केला पाहिजे। वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही। म्हणून भगवद्गीतेचा गुरुशिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे। आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली, सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला आणि मनेने आपला पुत्र इक्ष्वाकुलाला सांगितली। एवं परंपरा प्राप्तिमेव राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टा परंतप। याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजश्रीने ते त्याच पद्धतीने जाणून घेतले। पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते। तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की गीता ही विशेषतः राजर्षीकरिता आहे कारण हे नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात। निश्चितच भगवद्गीता ही कधीच असुरी प्रवृत्तींच्या लोकांसाठी नव्हती कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्यामुळे कोणाचाही लाभ होणार नाही। तसेच स्वतःच्या वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाष्यांची ते रचना करतील। जेव्हा दुष्ट दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला तेव्हा गुरुशिष्य परंपरेच्या पुनर्स्थापनाची गरज निर्माण झाली। 5000 वर्षापूर्वी गुरुशिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून चुकले आणि म्हणून त्यांनी घोषित केले की गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो। त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरुशिष्य परंपरेला अनुसरून नाहीत। विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णांच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करीत असले तरी ते श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत। ही असुरी वृत्ती आहे कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो, ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात। गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीची अत्यंतिक गरज असल्याकारणाने या ठिकाणी ही अत्यंतिक गरज भागविण्याचा प्रयत्न केला आहे। जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे पण जर तिचा तार्किक तत्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला तर तो काळाचा केवळ अपव्ययच आहे। स एवायम मया तेद्यम योगहा प्रोक्तः पुरातना भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं योत दूत मम।
भगवंतांशी असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस। तात्पर्य, भक्त आणि असुर असे मनुष्यांचे दोन वर्ग आहेत। अर्जुन हा भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य ज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले, परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही। या महान ज्ञानग्रंथांच्या अनेक आवृत्त्या आहेत, त्यापैकी काही भाष्ये भक्तांनी केली आहेत तर काही भाष्ये असुरांनी केली आहेत। भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे तर असुरांनी केलेले भाष्य निरर्थक आहे। अर्जुन हा श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हाचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञान प्रित्यर्थ केलेली वास्तविक भक्तीपूर्वच पूर्वसेवाच आहे। तरीही असुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करीत नाहीत, या उलट श्रीकृष्णांविषयी बनावट रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णांच्या उपदेशाच्या मार्गापासून दूर नेतात। या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाबद्दल एक सूचना आहे। मनुष्याने अर्जुनास पासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद भगवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतःस लाभान्वित व्हावे। अर्जुन उवाच, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथम एत द्विजानी वाम त्वद माधव प्रोक्तवासी वास नीति। अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला हे मी कसे जाणावे। तात्पर्य, अर्जुन हा भगवंतांचा दृढ भक्त आहे, तर मग त्याचा श्रीकृष्णाच्या शब्दांवर विश्वास कसा बसू शकला नाही। वस्तुस्थिती ही आहे की अर्जुन स्वतःसाठी विचारणा करीत नसून ज्यांचा भगवंतांवर विश्वास नाही तसेच श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे ही गोष्ट ज्यांना आवडत नाही त्या असुरांसाठी करीत आहे। श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांची जणू काही स्वतःला जाणीव नसल्याप्रमाणेच तो केवळ अशा लोकांसाठी या मुद्द्यावर प्रश्न करीत आहे। 10व्या अध्यायावरून स्पष्ट होईल की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, सर्व गोष्टींचे मूळ उगमस्थान आहेत आणि अध्यात्मातील अंतिम तत्व आहेत हे अर्जुनाला निश्चितपणे ज्ञात होते। अर्थात श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकीपुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते। श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आदि शाश्वत पुरुष कसे होते हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णासमोर मांडला, जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकतील। श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत हे संपूर्ण जगताचे आताच नव्हे तर अनादिकाळापासून मान्य केले आहे, पण केवळ असुरच त्यांचा स्वीकार करीत नाहीत। असे असले तरी सर्वांनी श्रीकृष्णांचा सर्वोच्च अधिकारी पुरुष म्हणून स्वीकार केल्यामुळे अर्जुनाने त्यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित केला, जेणेकरून साक्षात श्रीकृष्ण स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील, कारण असुर हे त्यांना स्वतःला तसेच त्यांच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे श्रीकृष्णांना विकृत स्वरूपात प्रस्तुत करतात। यास्तव प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठीच श्रीकृष्णांचे विज्ञान जाणणे अत्यावश्यक आहे, म्हणून जेव्हा श्रीकृष्ण हे स्वतःबद्दल बोलतात तेव्हा ते साऱ्या लोकांसाठी मंगलदायक आहे। स्वतः श्रीकृष्णांनी केलेले विश्लेषण असुरांना विचित्र वाटू शकते, कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना आपल्या दृष्टिकोनातूनच जाणत असतात, पण जे भक्त आहेत ते जेव्हा श्रीकृष्ण स्वतःसंबंधी निरूपण करतात तेव्हा त्यांच्या निरूपणाचे अंतकरणपूर्वक स्वागत करतात। श्रीकृष्णांच्या प्रमाणित वचनांचे भक्त नेहमी पूजन करतात, कारण ते श्रीकृष्णांबद्दल अधिकाधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात। श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या प्रकारे जाणू शकतील की श्रीकृष्ण हे महापुरुष आहेत, त्यांचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह आणि आनंदमयी शाश्वत आहे
ते दिव्य आहेत, प्राकृतिक गुणांच्या अतीत आहेत आणि देश व काल यांच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत। अर्जुनासारख्या श्रीकृष्णांच्या भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्णांच्या दिव्य स्थिती संबंधी मुळीच संशय नसतो। अर्जुनाने श्रीकृष्णासमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ साधारण मनुष्याप्रमाणेच प्राकृतिक गुणांनी श्रीकृष्णही प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकवादी प्रवृत्तीला एका भक्ताने आव्हान देण्याचा प्रयत्नच आहे। श्री भगवान उवाच, बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप। श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत, हे परमतप मी ते सर्व जन्म आठवू शकतो पण तू आठवू शकत नाहीस। तात्पर्य, ब्रह्मसंहितेमध्ये आपल्याला भगवंतांच्या अनंत अवतारांची माहिती मिळते। त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की अद्वैतम उच्चतम मनाधिमनंतरूपम माध्यम पुराणपुरुषम नवयोनम च वेदे सुदुर्लभम दुर्लभमा आत्मभक्तो गोविंदमा अधिपुरुषम तमहम भजामे। मी आदिपुरुष श्री गोविंदांना प्रणाम करतो जे अद्वैत अच्युत आणि अनादि आहे। जरी ते अनंत रूपांमध्ये विस्तारित झाले असले तरीही तेच पुरातन आद्यपुरुष आणि नित्य नवयौवन संपन्न आहेत। भगवंतांची अशी सच्चिदानंद रूपे श्रेष्ठ वैदिक विद्वान जाणतात, पण विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे नेहमी दर्शन होते। ब्रह्मसंहितेमध्ये असेही सांगितले आहे की रामादिमूर्तिषु कलानियमेन तिष्ठन नानावतारं करोद भुवनेषु, किंतु कृष्ण हा स्वयं समभवत परमहा पुमान यो गोविंदम आदिपुरुषं तमहं भजामि। मी आदिपुरुष श्री गोविंदांना प्रणाम करतो की जे राम नरसिंह तसेच इतर अंश अवतारांमध्ये नित्य स्थित असले तरी ते स्वतः मूळ भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणले जातात व व्यक्तिशः स्वतः अवतार धारण करतात। वेदांमध्येही सांगण्यात आले आहे की भगवान जरी एकमेवा द्वितीय असले तरी ते स्वतःला असंख्य रूपांमध्ये प्रकट करतात। भगवंत हे वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत, कारण वैदुर्य रत्नाचा रंग बदलला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम राहते। भगवंतांची अनेक विध रूपे केवळ वेदाध्यायाने जाणता येत नाहीत, तर त्यांचे विशुद्ध अनन्य भक्तच ती रूपे जाणतात। अर्जुनासारखे भक्त हे भगवंतांचे नित्य पार्षद असतात आणि जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतरित होतात। अशा पार्षदांपैकी अर्जुन हा एक पार्षद आहे आणि या श्लोकावरून कळून येते की काही लाख वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेव विवस्वानाला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुननी निळ्या रूपामध्ये उपस्थित होता। पण भगवंत आणि अर्जुनामध्ये भेद हाच आहे की भगवंतांना त्या घटनेचे स्मरण होते तर अर्जुनाला ती घटना स्मरत नव्हती। अंशरूप जीव आणि भगवंत यांच्यामध्ये हाच भेद आहे। अर्जुनाला जरी या ठिकाणी शत्रुदमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परंतप म्हणून संबोधण्यात आले असले तरी तो आपल्या पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही। म्हणून भौतिकदृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंतांची बरोबरी करू शकत नाही। जो भगवंतांचा नित्य पार्षद असतो तो निश्चितच मुक्त जीव असतो, पण तरीही तो भगवंतांची बरोबरी करू शकत नाही। ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतांचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आले आहे, अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही। म्हणून जीव अर्जुनाप्रमाणेच मुक्त असला तरी तो सर्व दृष्टीने भगवंतांशी कधीच समान होऊ शकत नाही। अर्जुन जरी भगवंतांचा भक्त असला तरी त्याला कधी कधी भगवंतांच्या स्वरूपाचे विस्मरण होते, पण भगवंतांच्या दैविक रूपेने भक्त तात्काळ त्यांच्या अच्युत स्वरूपाला जाणू शकतो। अभक्त किंवा असुर भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही,
त्यामुळेच गीतेतील या वर्णाचे आकलन आसुरी बुद्धीच्या लोकांना होऊ शकत नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचेही स्वरूप शाश्वत असले तरी श्रीकृष्णांना लाखो वर्षापूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते, तर अर्जुनाला आपल्या क्रियांचे स्मरण नव्हते. या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीवाने आपले शरीर बदलल्यामुळे त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते, पण भगवंत आपले सच्चिदानंद शरीर बदलत नसल्यामुळे ते सर्व गोष्टी आठवू शकत होते. ते अद्वैत आहे, अर्थात त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वतःचे स्वरूप यात काही भेद नाही. भगवंतांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे, पण बद्ध जीव आपल्या भौतिक देहापासून भिन्न आहे. जेव्हा भगवंत हे भौतिक प्रकृतीमध्ये अवतीर्ण होतात तेव्हासुद्धा त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न असल्या कारणाने त्यांची स्थिती ही साधारण जीवाहून नेहमी भिन्नच असते. भगवंतांचे हे दिव्य स्वरूप असुर जाणू शकत नाहीत. या दिव्य स्वरूपाचे वर्णन स्वतः भगवंतांनी पुढील श्लोकामध्ये केले आहे. अजो अपि सन्वययात्मा भूतानामीश्वरोपि सन प्रकृतिः स्वामी स्वामधिष्ठाय संभवाम्यात्मया. मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. तात्पर्य, भगवंतांनी आपल्या जन्माच्या वैशिष्ट्याबद्दल सांगितले आहे. भगवंत जरी सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेकानेक गतजन्मातील सर्व गोष्टींची स्मृती असते, तर सामान्य मनुष्याला आपण काही तासांपूर्वी काय केले याचेही स्मरण होऊ शकत नाही. एखाद्याला जर विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमके याच वेळेला तू काय केलेस, तर सामान्य मनुष्याला ताबडतोब उत्तर देणे कठीण होईल. पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठवण्यासाठी त्याला नक्कीच आपल्या स्मृतीला बराच स्थान द्यावा लागेल. आणि तरीही मनुष्य वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतो. मनुष्याने अशा खोट्या दाव्याने फसून जाऊ नये. त्यानंतर भगवंत आपल्या प्रकृतीचे अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात. प्रकृती म्हणजे स्वभाव व स्वरूपही होय. भगवंत सांगतात की ते आपल्या स्वतःच्या देहात अवतीर्ण होतात. ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसरा देह बदलत राहतो, त्याप्रमाणे भगवंत आपले शरीर बदलत नाहीत. बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एका प्रकारचे शरीर असते, पण पुढील जन्मात त्याला निराळ्या प्रकारचा देह असतो. भौतिक जगतात जीवाचे ठराविक शरीर नसले तर जीव हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो, परंतु भगवंत असे देहांतर करीत नाहीत. जेव्हा ते अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या अतरंगा शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतीर्ण होतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर या भौतिक जगतात श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत रूपात अवतरित होतात. ते भौतिक जगाने दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत रूपातच अवतरित होतात. ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत असले तर व पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी असले तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते. आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशी नसले तरी भगवान श्रीकृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्यावस्थेमध्ये आणि कौमार्यावस्थेमधून तारुण्यावस्थेमध्ये वाढत असल्याचे दिसून येते. पण आश्चर्य म्हणजे तारुण्यावस्थेपुढे त्यांची कधीच वाढ होत नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णांना घरी पुष्कळ नातवंडे होती, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भौतिकदृष्ट्या त्यांचे बरेच वय झाले होते. तरीही ते 20 किंवा 25 शितल्या तरुणाप्रमाणे दिसत होते. आपल्याला श्रीकृष्णांचे वेदावस्थेतील चित्र कधीच आढळत नाही, कारण ते आपल्याप्रमाणे कधीच वृद्ध होत नाही. वास्तविकपणे भूत वर्तमान भविष्य या तिन्ही काळातील अखिल सृष्टीत भगवान पुराण पुरुष आहेत. त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच बदलतही नाही किंवा नाशही पावत नाही.
म्हणून भगवंत भौतिक जगतात असले तरीही ते स्पष्ट आहे की अजन्मा सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे दिव्य शरीर बुद्धी कधीच बदलत नाही. वास्तविकपणे त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय, आपल्यासमोर होणारे गमन आणि आपल्या दृष्टीपासून होणाऱ्या अस्ताप्रमाणे आहे. सूर्य दृष्टीआड झाल्यावर आपल्याला वाटते की सूर्यास्त झाला आणि जेव्हा सूर्य आपल्या डोळ्यासमोर असतो तेव्हा तो आपल्याला क्षितिजावर असल्याचे वाटते. वास्तविकपणे सूर्य नेहमी एकाच ठिकाणी स्थित असतो, पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियामुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो आणि भगवान श्रीकृष्णाचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्याकारणाने हे सिद्ध होते की ते आपल्या अतरंगा शक्तीमुळे सच्चिदानंद आहेत आणि भौतिक प्रकृतीमुळे ते कधीच प्रभावित होत नाहीत. वेद ही निश्चितपणे पुष्टी देतात की पुरुषोत्तम श्री भगवान हे अजन्मा आहेत, तरीही ते अनेक विश रूपांमध्ये अनेक विध रूपांमध्ये प्रकट होण्यासाठी अवतरित होतात. वैदिक परिशिष्ट साहित्यातही निश्चितपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात बदल होत नाही. श्रीमद भागवतात ते आपल्या मातेसमोर षडेश्वरपूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतरित होतात. भगवंतांचे मूळ रूपात अवतीर्ण होणे म्हणजे त्यांची जीवांवरील अहेतुकी कृपाच होय. यामुळे जीव निर्विशेषवादी लोकांना चुकीचे वाटणाऱ्या मानसिक तर्कवितर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपांवर ध्यान न करता भगवंतांच्या मूळ रूपावर ध्यान करू शकतात. विश्वकोश शब्दकोशानुसार माया किंवा आत्ममाया या शब्द भगवंतांच्या अहेतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आला आहे. भगवंतांना आपल्या सर्व पूर्व आविर्भाव आणि तिरोभावाचे ज्ञान आहे, पण सामान्य जीवाला जेव्हा दुसरे शरीर प्राप्त होते तेव्हा त्याला आपल्या पूर्व शरीराबद्दलच्या सर्व गोष्टींचे विस्मरण होते. भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहेत, कारण ते जेव्हा या भूतलावर असतात तेव्हा ते आश्चर्यजनक आणि असामान्य लीला करतात. म्हणून भगवंत हेच परमसत्य आहेत आणि त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यांमध्ये काही भेद नाही. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवू शकतो की भगवंत आविर्भूत आणि तिरोभूत का होतात, याचे विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. तात्पर्य: या ठिकाणी सृजामी हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सृजामी शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने वापरता येत नाही, कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंतांची सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्याच्या रूपांची किंवा शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून सृजामी शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःच्या मूळ रूपात असे जसे आहेत तसे स्वतःला प्रकट करतात. भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात सातव्या मनूच्या 28व्या चतुर्युगाचा द्वापार युगाच्या च्या शेवटी अवतीर्ण झाले, पण तरीही अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाहीत, कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत. म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात. धर्माची तत्त्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो.
श्रीमद भगवतात सांगण्यात आले आहे की ही धर्मतत्वे म्हणजे भगवंतांचे नियम आहेत. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. मूलत वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवाला त्याच्या हृदयामध्ये सांगितले, म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांचा अज्ञानच आहे. या तत्वांचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले आहे. भगवंतांच्या आज्ञेनुसार धर्मतत्वांना स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. आणि गीतेच्या शेवटी भगवान स्वतःच आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्यापासून इतर कोणतीही परमोच्च धर्मतत्व नाही. वैदिक तत्वे मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा असुरी लोक विघ्ने आणतात तेव्हा भगवंत अवतार धारण करतात. श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्ध देव हे भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा सोळा झाला होता आणि भौतिकवादी लोक वेद प्रमाणाचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते तेव्हा भगवान बुद्ध अवतारित झाले होते. वेदांमध्ये विशिष्ट हेतूकरिता जरी पशुयज्ञासंबंधी काही नियामक विधिविधाने आहेत तरी जे असुरी प्रवृत्तीचे लोक होते ते वैदिक सिद्धांतांना न जुमानता पशुयज्ञ करीत होते. या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते. म्हणून भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असावे असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे. जोपर्यंत शास्त्रांमध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही तोपर्यंत कोणाचाही अवतार म्हणून स्वीकार करू नये. भगवंत केवळ भारतभूमीतच अवतरित होतात ही वास्तुस्थिती नाही. हे कुठेही आणि केव्हाही त्यांच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच हे धर्माबद्दल उपदेश देतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते व ते म्हणजे लोकांना भगवत भावनायुक्त होण्यास आणि धर्म तत्वाचे पालन करण्यास प्रवृत्त करणे होय. काही वेळा ते स्वतः अवतरित होतात तर काही वेळा ते आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवितात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात. भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते तसेच ते इतर उन्नत व्यक्तींना उद्देशने होते. कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. 2 + 2 = 4 होतात हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्याच्या अंकगणित वर्गामध्ये लागू पडतो त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्याच्याही वर्गामध्ये लागू पडतो. तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतेच. म्हणूनच याप्रमाणे भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकविले जातात पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात. धर्माच्या उच्च सिद्धांताचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. सर्वत्र कृष्णभावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये अप्रकट किंवा प्रकट होते.